तापमानाचा पारा वाढलेला आहे. उन्हामध्ये पक्ष्यांची तहान भागवण्यासाठी सावर्डेमध्ये लहान मुलांनी चिमण्यांची घरटी बांधलेली आहेत. दिवसाची सुरुवात चिमण्यांच्या किलबिलाटाने होत असते, पण आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात चिमण्यांचे अस्तित्वच नष्ट होत चाललेले आहे. मोबाईलच्या ध्वनी लहरींमुळे चिऊताईंची संख्या घटत चाललेली आहे. शाळेत शिक्षकांनी शिकवलेल्या गद्यपद्यातून चिऊताईला पाहण्याची प्रत्येक चिमुकल्याची इच्छा असते. आपल्या घराच्या परिसरात चिमणीचं वास्तव जीवन पाहण्यासाठी चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथील मोहिरे चाळीतील बालमित्रांनी चिमण्यांना वाचवण्यासाठी पुट्ट्यापासून 25 घरटी बनवलेली आहेत. ही घरटी रविवारी सुट्टीच्या दिवशी या चाळीत एकत्रित येऊन या घरट्यांची तयारी करीत असत. चिऊताईला वाचवण्यासाठी दरवर्षी धडपडत असतात. वाढत्या उष्णतेमुळे होत असलेली चिमण्यांची लाही लाही, त्यातच पाण्यासाठी करावी लागणारी वणवण व त्यांना खावयास दाणे व पिण्यासाठी पाणी याची देखील सोय घरट्यात करण्यात आलेली आहे. चिमुकल्यांनी चिऊताईला घरटे बांधून दाखवलेली भूतदया प्रेरणादायी व कौतुकास्पद आहे, तरी त्यांचा आदर्श इतरांनी घेण्यासारखा आहे हे मात्र नक्की. निसर्गात काही प्राणी कमी होत आहेत, त्यांची निगा राखणे हे शिक्षकांनी आम्हाला सांगितले आहे. म्हणून आम्ही छोटी छोटी घरटी बनवली आहे. त्या घरट्यांमध्ये दाणे पाणी ठेवले आहेत. या दरवर्षी आम्ही 25 किंवा अनेक घरटी बनवतो. अशी हे ह्यावर्षीही आम्ही घरटी अशीच बनवली आहेत. त्या घरट्यांमध्ये पाणी धान्य ठेवले आहे. महाराष्ट्र ही संतांची भूमी असल्यामुळे अनेक संत महंतांनी ह्या पशुपक्षी तसे वृक्ष यांच्याबद्दल अनेक माहिती दिलेली आहे. आपल्या अभ्यासक्रमामध्ये सुद्धा ह्याविषयी अनेक गद्य आहेत, पद्य आहेत, आणि यातून मुलंही शिकत असतात. अनावधानानं ह्या गोष्टी त्या आपल्या बुद्धीमध्ये साठवत असतात, आणि कुठेतरी ह्या अशा प्रकारच्या सुट्टीचा विधायकपणे त्यांनी उपयोग करून हे पक्ष्यांच्यासाठी घरटी बनवलेली आहेत. आम्ही ह्या मुलांची सुट्टीमध्ये ही धडपड पाहत आहोत, आणि यांच्यासाठी आम्ही देखील मुलांनी आमच्या या कॉलनीतल्या महिला वर्गांनी त्यांना मदत करण्यासाठी आम्ही पुढे सरसावून त्यांना मदत केलेली आहेत. मुलं चांगल्या प्रकारे ते घरटी रोजच्या रोज त्या पिलांना दाणे घालणे, पाणी ठेवणं असा उपक्रम ही करत आहेत, आणि खरोखरच ही आजच्या ह्या शिक्षणाची एक चांगली अशी फलश्रुती आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही. सर्वांनी घरटी केली पाहिजेत. पक्ष्यांसाठी राहण्यासाठी घरटी केली पाहिजेत. आम्ही रविवारी सगळीजणं चाळीतली लोकं जमून एका ठिकाणी पक्ष्यांसाठी टाकाऊ खोके त्याच्यापासून आम्ही घरटी त्यांच्यासाठी तयार करत आहोत. ते त्यात अन्न खाण्यासाठी पाणी धान्य हे त्याच्यात ठेवतो. आम्ही ती पक्षी खातात, तिथे राहतात, निसर्गात फिरतात. म्हणून सगळ्यांनी अशी घरटी तयार करून पक्ष्यांसाठी घरे तयार करावीत.